काल आम्ही एक इंडोको म्हणते इंडोको फार्मा म्हणते कंपनीन ॲडवर्टिजमेंट भोईसर वॉक इन इंटरव्ह्यू भोईसर कसं ॲडवर्टायज करपाक चितीत नाही गोयात वेकन्सीज जातात ताजे खातीर आणि हे आम्ही एक्सपोज केले आणि हे एक्सपोज करून त्या कंपनीन ते रिक्रुटमेंट कॅन्सल करचे पडले. कंपनीन म्हणले की ताणी कॅन्सल केला मुख्यमंत्र्यांना सांगून मुख्यमंत्र्याच्या इंटरव्हेन्शना खातीर ते कॅन्सल झाले. आता पहिले म्हणते किती हो जो ॲडवर्टिजमेंट आशिल्लो इंडोकोचो वो आमकां आमचे इंटरनल सोर्सिसान आमकां दिल्लो वो आमकांच मेळिल्लो वो आनी कोणाक मेळूंक शकनासलो हे पहिले. दुसरे आमचे ट्वीट घालतकर ते डावनलोड करून खूप जणांनी उलयला असतले आणि मागीर ताणी इतलो आवाज जातकर मुख्यमंत्र्याक क्रेडिटूय दिला असतले ताजे इंटरव्हेन्शन ताजेर म्हजे काय प्रॉब्लेम ना. म्हणजे सांगपाचे फक्त इतले की आज आणी एक कंपनी मेळ्या अशी आयल्या ज्याचे नाव एनक्यूबे एथिकल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. ही कंपनी मडकयची ही आता ॲडवर्टायज करता 26 मेक वॉक इन इंटरव्ह्यू सेंट लॉन म्हणटा ते सेंट लॉन म्हणजे हॉटेल हे एक कोरेगाव पार्क पुण्याक. पोस्ट किती आहात प्रोडक्शनचे फिलिंग अँड पॅकिंग क्वालिफिकेशन किती बी फार्म डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिप्लोमा मेकॅनिकल BSc आणि ITI ह्यो सगळ्यो शेकड्यांनी गोयकार अशा हजारांनी गोयकार असतले हे क्वालिफिकेशन आशिल्ले. दुसरे म्हणल्यार मॅन्युफॅक्चरिंग बल्क मॅन्युफॅक्चरिंग क्वालिफिकेशन किती जाय थं बी फार्म एम फार्म डिप्लोमा केमिकल डी फार्म ITI BE मेकॅनिक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक हे सगळे दीज आर ऑल देर मरे हे सगळे गोयात कितलेच जण भुरगे असतात. सो आज त्यांनी हो जो इंटरव्ह्यू ॲडवर्टायज केला वो आमकां भितरल्यान बी मिळूंक ना हो सगळ्यांक मिळूंक शकतालो. हो Naukri.com म्हणटे वेबसायटीचेर आसा LinkedIn-चेरूय हो आसा. मागीर कितें चल्लां बेजिकली भरमसाट गोंयांत गोंयकारांक सारके म्हणल्यार शटिंग द डोर ऑन गोंयकार म्हणटा तो एक आतां हॅबीट जाल्लो आहा आनी म्हाका दिसता हें सामकें निंदनीय हें कॉन्डेम करपाक जाय. दीस इज आवट्रेजस चड करून कित्याक गोंयची अनएम्प्लॉयमेंट एवरेज इज 3 times द नॅशनल एवरेज. इतलो अनएम्प्लॉयमेंट गोंयांत आसा आनीक हांगा भायल्या लोकांक घेवन आमी भितर नोकऱ्यो दितात. म्हाका दिसता हें कंप्लीट फेल्युअर ऑफ द डबल इंजीन सरकार. सो आतां ही कंपनी मडकयची सो बाब सुदीन ढवळीकराचे हाजेर मत कितें की लोकांनी हांगा येवचे आनी मडकय रावचे कित्याक ताणी म्हणला पळय हांगा आउटस्टेशन कँडिडेट शूड रिलोकेट फॉर गोवा पोंडा ऑर नियर बाय लोकेशन्स. पण तांकां खबर ना पोंडा गोवा ना म्हणून घालतात आउटस्टेशन कँडिडेट शूड रिलोकेट फॉर गोवा पोंडा ऑर नियर बाय लोकेशन ते म्हणून तांकां खबर ना हे मडकय म्हणटे खंय पोंडा म्हणटे खंय पडटा खंयच्या स्टेटीन आसा पूण ताणें ते घाला परत घाला. पण हे सगळे लोक येऊन रावपाचे आहा सुदीनाच्या मतदारसंघात. आता सुदीन हॅज टू हॅव एन ओपिनियन ऑन दीस काय आमचे सगळे ऑल इंडियन सर ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणटलो हे म्हणूंक जायना. आता हांव तुमकां एक इतिहास सांगता आनी मातसो आय वील कम टू माय क्रक्स ऑफ द डिमांड. 2016 हांव मंत्री बिंत्री नाशिल्लो पूण आमदार आशिल्लो तेन्ना आमी सिपला वचून भायर आमी एज्युकेशन केल्लें. कित्या खातीर कित्याक फातोर्डान जितले सिपलाचे लोक रावतात तातूंत आमकां खबर आहा की हे सगळे भायले ते भाड्याक हांगा आसता तांची मतां हांगा नासता पूण तांकां जॉब सिपलान दिल्ले आसता. सो गोंयकारांक सिपलान नोकऱ्यो दिवच्यो म्हणून हे डिमांडान आमी तांकां पिकेट केल्लें. 15 सप्टेंबर 2017 म्हळ्यार तेन्ना हांव मंत्री जालो तेन्ना हांवें सिपलाक परतें वॉर्निंग दिल्लें की तुमी दुसऱ्या स्टेटीन जर ऍडवर्टायज केलें गोंयचे वेकन्सीजा खातीर इन द गोवा प्लांट जाल्यार तुका आमी कितें तें करतले म्हणून. गोंयान इंडस्ट्री येवपाक तांकां इन्सेंटीव दिता सरकार. पयलीं टॅक्स हॉलिडे पसून आशिल्ली हे कित्या खातीर की स्थानीक लोकांक नोकऱ्यो मेळच्यो म्हणून. भायल्या लोकांक हाडून हांगा नोकऱ्यो दिवप हें चूक
आणि हे जावचे न्ही म्हणून ही सगळी इंडस्ट्रियल इस्टेट सेटअप केल्ल्यो आहा. आता गोंयांत अनएम्प्लॉयड अनएम्प्लॉयमेंट इतलो आसतना भायल्या धाडप आनी गोंयांत गोंयकारांक नोकऱ्यो मेळना म्हणून 2016 आय एन्ड माय पार्टी आर एडवोकेटींग फॉर 80% रिजर्वेशन फॉर गोवन्स इन द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर सरकारी नोकऱ्यांचेर हांव आसात ते कायदो आसात, पूण सरकारी नोकऱ्यो सगळ्यांक मेळूंक शकना. आनी बेजिकली हो एक रिपल इफेक्ट जाता, एक चेन रिएक्शन जाता की नोकऱ्यो प्रायव्हेट सेक्टरांत मेळनात. बऱ्यो फार्मास्युटिकल कंपनी आसात, बऱ्यो सॅलरी दितात, पूण थंय गोंयकारांक चान्स पडना म्हूण सगळे लोक लायनीन ते सरकारी नोकऱ्यांचेर पडटा. आनी मागीर ते सरकारी नोकऱ्यो विकतात पयशे घेवन, लांच घेवन. हे हो सगळो रिपल इफेक्ट चेन रिएक्शन जायत आसता. गेले 4 जालीं गोवा फॉरवर्ड पार्टी बील मूव करता 80% रिजर्वेशन गोंयकारांक प्रायव्हेट सेक्टरांत दिवचें म्हूण. आतां पसून गेल्या असेंब्लीन हांवें परतें मूव केलां आनी परतें तें ताणी लॉ डिपार्टमेंटाक धाडलां शिकपाक. सरकार ताचेर कांयच आपलो स्टँड सांगना. आमचें बील पोगो भशेन न्ही, पोगो भायर पडला, लॅप्स जालां. आमचें बील लॅप्स जाल्लें म्हूण आमी परतें घालां. हांव बेजिकली तुमकां लिगॅलिटी सांगता. आतां बीजेपीचो सरकार कितलो सिरियस आसा आमच्या एम्प्लॉयमेंट सॅक्टराचेर हाजेर प्रश्न सगळे काडूंक शकतात. दुसरें म्हणल्यार हें अशें भायल्यान जें तुमी लोकांक हाडटात भितर, तातूंत एक दीस डॅमोग्राफी गोंयची, आमचे माणकुळे गोंयची डॅमोग्राफी चेंज जातली, गांव जातले. आतां फातोर्डानूच पळयात तुमी, बिल्डिंगेच्यो बिल्डिंगो सिपलाचे एम्प्लॉईज भरतात. हें जें सगळें इवन तांची रेस्टॉरंटां खावपाची दुसरे भशेन आहा. शीत कडी खायनात ते, ते भाजी पुरीच खातात. कळ्ळें तुका न्ही? आमचें हें आशिल्लें कितें तें ओपिनियन पोलाचो स्लोगन आशिल्लो, आमकां नाका भाजी पुरी म्हणून, आमकां जाय शीत कडी म्हणून, शिरकणपुरी. ती शिरकणपुरी हांगा ह्या दिसांनी चड खपता. सो ताचे खातीर म्हाका दिसता डॅमोग्राफी पसून चेंज जावंक शकता आनी हाजो एक व्हडलो इश्यू जावंक शकता. आतां ह्यो कंपनींक अशें धाडस कशें येता की आपले स्टेटीन, ह्या स्टेटीन आसतना भायल्या लोकांक हाडप आनी तांकां थंय एडवर्टीजमेंट घालप आनी थंयच्यान तांकां बिंदास हाडप, हें धाडस कशें जाता? आयदर सरकारा बरोबर ते भितर आसात आनी ते तांकां CSR फंड दितात आनी CSR फंड आतां खंय मोडप तेंय बी ते डिसायड करतात. सो हातूंत कितें तरी तांचे तालमेल आसा, ना जाल्यार देर इज लॅक ऑफ पॉलिसी. सो आतां आय एम कमिंग टू माय मेन डिमांड. माय डिमांड इज दॅट देर शूड बी अ पॉलिसी क्रिएटेड टू प्रोटेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज दॅट गोवन्स डिजर्व. गव्हर्मेंटा कडेन कसलोच मॅकॅनिजम ना कितले गोंयकार ह्या प्रायव्हेट इंडस्ट्रीन काम करता हें चॅक करपाक. हांवें जेन्ना असेंब्लीन प्रश्न घाला ताणें म्हाका सांगलां तांचे कडेन कसलोच ट्रॅकिंग सिस्टम मॅकॅनिजम तांचे कडेन कसलोच ना म्हण. आनी सरकार हांव असेंब्लीन हें हांव तुमकां सांगिता गेले 6 जालीं हांव डिमांड करतां आनी सरकार इज नॉट पेईंग हीट टू दीस. आतां अशें तर प्रायव्हेट इंडस्ट्रीक आज हांवें हें एक म्हाका केस मेळ्ळी, काल मेळ्ळी, आज एक मेळ्ळी. आज हांवें मुखेलमंत्र्याक फोन केलो आतांच, तो म्हणटा म्हाका सांग बरें आपूण एक्शन घेता. म्हळ्यार आतां कितें तें? हांवें सोदपाची केस मुखेलमंत्र्याक सांगपाची, मुखेलमंत्र्याच्या इंटरवेन्शनान तें काम बंद जावप. दॅट इज द पॉलिसी. अरे पॉलिसी खंय आहा? गोंयच्या लोकां कडच्यान मतां मागलीं म्हण तुमी, तांचे कडेन मागूना. वचून भोंयसर मागपाची मतां, पुण्याक वचून मागपाची मतां, गोंयकारां कडच्यान मतां घेतल्या, निवडून तुमी आयल्या गोंयकारांच्या घुसतार आनी नोकऱ्यो तांकां दिता. सो पॉलिसी अशी नासतना आनी असो जर फ्री रन तुमी अलाव केलो जाल्यार मागीर आमी आमचे भशेन हे मॅनेजमेंटाक कितें तें करचें पडटलें. आनी ताचे खातीर फकत गोंयचो सरकार रिस्पॉन्सिबल आसतलो. दीस इज माय क्लियर वॉर्निंग टू द गव्हर्मेंट एन्ड टू दीस मॅनेजमेंट्स. फाल्यां सगळे गोंयकार जर उबे रावले आनी तांकां मॅनेजमेंटाकूच टार्गेट करूंक लागले बिकॉज यू आर पेईंग नो हीड टू अवर एम्प्लॉयमेंट रिक्वायरमेंट्स, देन वी वील हॅव टू डू वॉट वी हॅव टू डू. एक म्हणल्यार हाजे खातीर हांव मागतां की सरकारान व्हायट पेपर नेक्स्ट असेंब्ली सेशनांत दिवचो ऑन द एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारियो.
की कितले या फार्मास्युटिकल युनिटांनी गोयकार काम करतात, कितले त्यांचे जॉब वेकन्सीज क्रिएट करतात, कितले गोयकारांक थंय नोकऱ्यो मेळटात आणि किती क्वालिफिकेशन गरजेचे आहे. हांव जाणा की स्पेशलायझेशन जे असा, जर एक PhD जाय बायोटेक्नॉलॉजी, ती PhD पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजी ना जाल्यार तूं नोकरी दिवंक शकना, ताजे हांव आक्षेप घेना. पण हांव हे जाणा, म्हजी भयण बायोटेक्नॉलॉजी प्रोफेसर, कितलेच गोंयकार थंय डिग्री MSc कंप्लीट करतात, तांकां नोकऱ्यो मेळटा गोंयांत, नोकऱ्यो ना. मागीर हे इश्यू असो जाता म्हणून हांव म्हजो पयलो डिमांड आहा व्हाईट पेपर. आणि आता हांव मातसो डिबेट जाता, हे आता झाले फार्मास्युटिकल युनिटाचे डिबेट जाता. आणि आय एम कमिंग टू बँक्स अँड द पोस्टल सेक्टर. पोस्ट ऑफिसान आज गोंयकार ना, पोस्ट ऑफीस लॅटर तुका घरा सारखे पावना, कित्याक तो मनीस भायलो आहा. आणि एक पोस्टल सर्कल म्हण आहा, हे पोस्टल सर्कलाचे आम्ही पार्ट. आम्ही गोंयाक इंडिपेंडंट पोस्टल सर्कल ना, डबल इंजिन कसलें. तुमकां जर एक गोंय एक जे इंडिपेंडंट प्रदेश आहा ताका तुम्ही इंडिपेंडंट पोस्टल सर्कल दिवंक शकना. आणि भायले लोक जर गोंयान येऊन हांगा पोस्ट ऑफिस चलयतात जाल्यार उरलें कितें, तांकां एड्रेस खबर नासता. आणि तिसरें म्हणटा बँक, चडांत चड भायल्यान पयशे गोंयां येतात, जोडून पयशे हांगा धाडटात. बँकेन कितले गोंयकार आहा आणि कितल्यो नोकऱ्यो दिता हे नेक्स्ट. आम्ही आता हांव फार्मास्युटिकल हाजेर उलयता, बट डिबेट जावन आय एम जस्ट गोईंग बिसायड द पॉईंट. नेक्स्ट आम्ही टार्गेट करतले बँक्स आणि पोस्टल सर्विसीस, हांगाय बी गोंयकारांचे अन्याय जाता असे मला दिसता. आणि सेपरेट पोस्टल सर्कल गोंयांक गरजेचे, हे सगळे जे इश्यूज हांवें काढले. म्हजे काम ओपोजिशन म्हणते पॉईंट आउट करपाचे खंय सरकार चुकता ते, सरकाराचे काम हे केन्ना ऐकून ताजेर आपले ओपिनियन दिवपाचे, वा आम्ही किती करतले म्हणते सांगपाचे. सरकारान अजून मेरेन काय सांगू ना की आपण किती करता ते, व आपले अजून किती तकले ना ते. हांव मागता मुख्यमंत्र्याक, ओ लेबर मिनिस्टराक, हांव आता बाबुशाकूय ट्राय करतालो की हे खंय आहा काय म्हणून. किती रे खंय तुजे किती तुझे एक्शन आहा काय म्हणून, कित्याक लॅबिन्सन मार्टिनान काल ताणी ताका शोकॉज दाखयलेली, हाकाय शोकॉज धाडची पडटली. कोकण रेल्वे जेन्ना म्हणटा की बायक ते रेंट कार, रेंट बायक, रेंट कार आणि पॉड हॉटेल्स ही पसून आम्ही घालतले म्हणून, दीस इज ऑल्सो इन्फ्रिंजिंग अवर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी. सो कोकण रेल्वे इज नॉट क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट, इज ट्राईंग टू गेट फिनिश अवर डेमोग्राफी बाय गेटिंग पीपल फ्रॉम आउटसाईड. ताजेरय सरकारचे मत किती आहे, दिगंबर कामत गोया ना म्हणून तो येतकर सरकारचे मत जातले असे जाऊ शकना. सरकाराक आपले इंडिपेंडंट व्ह्यू असपास जाय, इंडिपेंडंट मत असपास जाय, इंडिपेंडंट पॉलिसी असपास जाय. आणि ही एम्प्लॉयमेंट पॉलिसी, लेबर अँड एम्प्लॉयमेंट म्हणटा ते डिपार्टमेंटांनी येता, आणि हे जर करना जाल्यार फाल्यां पयली लेबर कमिशनराचेर घेराव घालचो पडटलो. हाजे पयली आम्ही केल्ले आहा, म्हाका गोंयच्या ऑफिसरांक वगैरे टार्गेट करपाचे ना. ताजे पयली सरकारान आपली क्लियर पॉलिसी, वो व्हाईट पेपराचेर आपले किती ओपिनियन, आणि नोकऱ्यो खंय वतात, किती जाता बँकेची, किती जाता पोस्टल सर्कलाचे इंडिपेंडंट, हे सगळी उत्तरां दिवपाची गरज आहा. हांवें फकत दाखयलां हे म्हजेच तकलेन आणि म्हजे सोर्सिसान म्हाका सांगला म्हणून हे म्हाका मेळ्ळां. अशे कितल्योच आमी फार्मास्युटिकल युनिट्स आसतली जो हे चालू आहा जे आमकां खबर ना. सो वी कांट गो आफ्टर एवरी वन, देर हॅज टू बी अ मेकॅनिझम अँड द गव्हर्नमेंट इज ड्युटी बाउंड टू क्रिएट दॅट मेकॅनिझम. थँक्यू. सो हे एनक्युम्बे एथिकल्स म्हणून आहा पळय, इफ यू गो टू सी दे आर व्हेरी अनएथिकल इन देअर एम्प्लॉयमेंट पॉलिसी. कसे एथिकल म्हणून जावं पडटा ते कळना म्हाका. हे सुदिनाक विचारचे पडले, तुम्ही तुझे बाबा मुळकय फॅक्टरी येता, नाव घालता एथिकल आणि सारखे मोस्ट अनएथिकल वेन इट कम्स टू एम्प्लॉयमेंट पॉलिसी. हे कसे चालना तुमच्या राज्यात ते माझे विचारा तुम्ही. ताका एनक्युबे एथिकल्स प्रायव्हेट लिमिटेड हे म्हाका आज एकलो सांगतालो की HR ऑफिस ऑफिसर जे असतात हे तांच्या गावात वचून ॲडवर्टाईज करतात. पण काल इंडोको म्हणजे कार्याची मरे, कारो मडगावचो मरे, HR खंचो? HR डिसाईड करता आणि तू किती करता पात्रांव? वाईट दिसता हे एनक्युबे तरी हंगाचो ना असतो ना, कार्याचे आम्ही उलोवप. आता बरो गोयचो मडगावचो बिझनेसमॅन
पण तुझी सकल कोण आहा? ताजे एच आर मनीस गोंयकार दवर म्हण तूं. कित्याक सोदता ते हांकां भायले गोंयान बरे लोक ना? काय सवाय भितर घेतात काय? तो एक प्रश्न म्हाका पडटा की आमचे गोंयकार म्हारग पडटा पण सवाय भितर तांकां कितें स्वॅटशॉप लो म्हणटा पळय हांगा चायनाक करता ते भशेन सामकें घश्टिवप तांकां. ते गोंयकारांक घश्टूंक मेळना म्हणटकच तांकां आडापन करप अशें बी चल्लां काय? बट ऑल दीस हॅज टू बी रेग्युलेटेड बिकॉज देर इज अ लॉ फॉर दीस अँड द लॉ हॅज टू बी एप्लिकेबल टू ऑल अँड फर्स्ट प्रायोरिटायझेशन ऑफ द इंट्रस्ट ऑफ द सन्स ऑफ द सॉयल म्हणटा ते जावपाकूच जाय. स्थानीक मनशाक प्राधान्य मेळूंकूच जाय नोकरो मेळपाक. ना इंडस्ट्री पळय फार्मास्युटिकल इंडस्ट्री नॉन पॉलिटीक बरी इंडस्ट्री आनी वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीन बऱ्यो युनिट्स आहात. म्हाका दिसता आमचे साश्टीचे एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारियो सॉल्व करूंक शकता ते एकूच. बरं तुम्ही नोकऱ्यो दिना आनी जे लोक पोर्तुगेज पासपोर्ट घेवन लंडन वतात तांचे तुम्ही कॉमेंट मारतात लंडनकार म्हणतात अरे आनी म्हणतात ना ते देशद्रोही तांचो पासपोर्ट वता. हे बरें मरे तुमचे सरकार नोकऱ्यो दिवंक शकना. प्रायवेट सॅक्टराक इन्सेंटीव दिता लोकांच्यो जमनी चण्याच्यो कतार एक्वायर करता आनी तो येतकच तूं जर नोकऱ्यो दिवंक तांकां शकना मागीर चूक कोणाची? मरपाचे जाणें हे भूक हडताल करून मरपाचे लोकांनी? गोंयकार ऑर रात तो वता काम करता भायर आनी थंय चोडटा. सो ही परिस्थिती जाल्ली आहा. दीस इज अ चेन रिएक्शन. हे सगळ्याक लागता. हे आमची सोशियोलॉजी चेंज जातली गोंयची आनी म्हाका दिसता हे गोंयच्या सरकाराक हाजे कांय पडूंक ना. मागता हांव असेंब्लीन प्रेजेंट करप ते नॉर्मली. व्हाईट पेपर म्हणतो इज नॉट अ स्मॉल डॉक्युमेंट इट विल नीड स्टडी. सो जुलय असेंब्ली आहा आनी इट्स अ 3 वीक असेंब्ली. सो खूप टायम आहा डिस्कशन करपाक हाजेर पूण दीस हॅज टू बी डिस्कस न्ही. पळय हें जें लोकसभाचें इलेक्शन जालां हे दोन इशूचेर जालां. एक इमोटीव इशूज आनी दुसरे लायव्हलीहूड इशूज. सो आतां कंपिटिशन चल्लां वेदर लायव्हलीहूड इज ऑफ मोर इम्पॉर्टंट ऑर इमोटीव इशूज आर मोर इम्पॉर्टंट. थोड्यो ज्यो एजन्सीज आहात प्रिपोल सर्वे बी केल्या तांणी म्हणलां कितें की इमोटीव इशू परत लायव्हलीहूड इशू म्हळ्यार बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट आनी इन्फ्लेशन प्रायस रायज दीज आर बींग कन्सिडर्ड बाय इंडियन पॉप्युलेशन एज मोर इम्पॉर्टंट देन इमोटीव इशूज. इमोटीव इशू इज कन्स्ट्रक्शन ऑफ द राम मंदीर. सो आनी हे कोण लोक ते? हे हिंदू लोकूच. बहुसंख्य इंडिया म्हणटा ती हिंदूची आनी हिंदू लोक अशें म्हणटात की आमकां बेरोजगारी आनी प्रायस रायज म्हारगाय जी जाल्या ही इमोटीव इशू परत चड कन्सिडरेशनान आसा. इलेक्शन जातलें रिजल्ट येतले 4 तारखेक खंयचोय सरकार येवंक शकता. खंयचोय सरकार आयलो जाल्यार अनएम्प्लॉयमेंट स्टील रिमेन्स एन इशू अँड वी हॅव टू रिझॉल्व इट. टू रिझॉल्व एन इशू यू हॅव टू नो वॉट इज युअर प्रॉब्लम. हाव डू यू नो युअर प्रॉब्लम? इफ यू मेक अ व्हाईट पेपर थंय कळटा तुका बाबा तूं खंय चुकला आनी कितें मॉड्युलेट करूंक जाय पॉलिसीज कश्यो हाडूंक जाय ह्यो स्थानीक मनशाक न्याय दिवंक शकतले. ना ना स्टेट गव्हर्नमेंट येस आय फील दॅट इट्स अ व्हेरी कंटेन्शियस इशू रेज बाय मी इन द हाऊस अँड इन द हाऊस देर वॉज अ युनॅनिमिटी दॅट दॅट इशू हॅज टू बी सॉल्व्ह. वी ऑल्सो हॅड अ कमिटमेंट दॅट द इशू वूड बी सॉल्व्ह बिफोर द इलेक्शन्स. दॅट कमिटमेंट हॅज नॉट बीन फुलफिल्ड. इट इज ओनली अंडर स्टडी ऑफ द होम डिपार्टमेंट होम अफेर्स. हाजो अर्थ कितें? कमिटमेंट कितें आशिल्लो की तो रिझॉल्व जातलो म्हणून रिझॉल्व तो जावंक ना. जो आदेश काडलो आनी कोर्टान प्रेजेंट केलो तो बेजिकली हो इशू कोल्ड स्टोरेजीन घालपाक आशिल्लो आनी लोकांक कॅट केलें हें आज सिद्ध जाल्लें आहा. इतलें बेगीन तें सिद्ध जालां तें पळोवन आनी वायट दिसता की सरकाराचें जे इंटेन्शन जाल्लीं ती सारकी नाशिल्लीं अशें दिसूंक लागलां. आनी दर सरकाराची इंटेन्शन बरी आसा जाल्यार आतां मेरेन तांणी तें बेगींतल्या बेगीन क्लॅरिफाय करून काबार करचें. सो लेट इज नॉट यू नो पास अ जजमेंट ऑन द गव्हर्मेंट. गव्हर्मेंट शूड बी फास्ट ना बिकॉज डबल इंजीन म्हणून तुमीच सांगतात. इट डिपेंड्स अपॉन हाव सिन्सियर यू आर टू द कॉज.